मोकट कुत्रीन जनावराचा बंदोबस्त करा. आता काय करतो साहेबाला सांगतो, साहेब तुम्ही जनावरांकडे बघताय का कुत्र्याकडे बघताय? साहेब म्हणले, आज मी जनावरांचं बघतो, तुम्ही कुत्र्याकडे बघताय? सुप्रियाला म्हणतो, राहिलेलं तू बघतो. काय चेष्टा चालली हे त्याच्या संदर्भात. मी काय एका झटक्यात त्याचा सगळ्यांचा बंदोबस्त करेन, पण बारामतीतीच आमचा ते काय आपण जनावर मोकळी फिरताना आपला होता फिश मार्केटच्या माग तसा एकदा कोलवाडा करा तयारी बाद झालेला. जनावर कुणाची असली तर पकडून आणून त्याच्यात टाकू आणि 5,000-10,000 रुपये दंड लावू म्हणजे खाती. आणि कुत्र्याला आता कुत्र्याचं नसबंदी करू, भाद्रपद आला तर काय ढिगाडा. कुत्र्याला पण करता येतं. मी पुण्यामध्ये पालकमंत्री असताना एक काहीतरी डॉगचं काहीतरी केलं होतं, हा बेवारस कुत्र्यांच्या करता, तर ते पण आपण करू. राज साहेबांनी जसं त्यांच्या काकांकडे लक्ष ठेवलं तसं मी पण माझ्या काकांकडे लक्ष ठेवी. तुला काय वाईट वाटत की बैला समोर नाचेल नाहीतर आणखीन कुणा समोर नाचेल, तुला काय त्रास होतो? मी कार्यक्रमात वेगळं सांगितलं, मी तो लोकांना सांगितलं आता उरूस चालू आहेत, जत्रा चालू आहे, तर त्याच्या संदर्भात काही वेगवेगळ्या ग्रामीण भागात करमणुकीच्या करता तमाशे बोलवले जातात. तर आता हे नाव सध्या गौतमीचं गाजतंय, तर पाटीलपाईंना आणा असं मी त्यांना सुचवलं, जर त्यांना त्यांची सुपारी परवडत असेल तर. कारण प्रत्येकाचं आहे, तुला बैल काय ते गाईच्या समोर तिचा तो अधिकार आहे. जर त्यांना ती स्वतःच्या तिचा व्यवसाय आहे, तो तिचं उपजीविकेचं साधन आहे, ती कलेच्या माध्यमातून पण त्याच्याकडे बघते आणि अभिनयाच्या माध्यमातून पण बघते आणि उत्पन्नाच्या माध्यमातून पण बघते. आता हे सगळं बघत असताना उद्याच्याला तू सांगितलं की माझं लहान बाळाचं बारसं आहे आणि त्याला अजून काहीच कळत नाही, तरी देखील बारशाच्या निमित्तानं तुम्ही इथं नाचलं पाहिजे, तुमची सुपारी कितीची आहे तेवढे पैसे द्यायला तयार आहे. तिचं काम आहे, ती ते करणार. त्याच्यामुळं तिला सांगितलं असेल बैलाचा कदाचित वाढदिवस असेल किंवा बैलपोळ्याच्या बैलाच्या रेसमध्ये गाडा बैलामध्ये पहिला आला असेल, त्याच्यावर मालक म्हणला असेल तू पहिला ये तुला